बेहदची परमशांती बापूजींच्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस बापूजींची थेट भेट कार्यक्रम अहमदाबाद भाग एक बेहदच्या मुलांना आशीर्वाद व वरदान देत आहेत बेहदचे बापूजी बेहदच्या अमर कुटुंबाला बेहदची परमशांती काल मुलांना मिळालेले वरदान आजही सगळ्या मुलांना मिळेल तुम्हाला खूप काही मिळेल धीर धरा जितकी परिस्थिती कठीण येत जाईल तेवढं बेहेदच्या मुलांसाठी अनेक योगदान मिळेल बेहेदचे आकारी पिता छोटूराम बापूजी देत आहेत अने आणि अनेक योगदान मिळेल कारण त्यांना त्यांच्या मुलांची खूप काळजी असते तुम्हाला परवा नाही तुम्हाला तुमचीही पर्वा नाही तुम्ही स्वपरिवर्तनाचीही पर्वा करत नाही उद्या माझे काय होणार आहे पण त्यांना काळजी आहे जे बेहेदचे पिता आहे ते तु आकारी रूपात आहेत त्यांना त्यांच्या परदेशातील मुलांची खूप काळजी वाटते त्यांना अनेक योगदान मिळतात बघा दुनियेची हालत काय झाली आहे आणि काय होणार आहे येणारी वेळ कशी असेल याचा तर थोडासा इशारा दिलेला आहे जो भारत आहे भारताचा बेहद अर्थ काय आहे भा म्हणजे भार किंवा वजन र म्हणजे रहित त म्हणजे तत्व भारत तत्वरहित बनेल बेहदाची मुले आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन आपल्या बेहेदच्या शक्ती सामर्थ्याने सर्वोच्च परमधाममधून बेहदचा परमप्रकाश पृथ्वीवर आणतील भारत काय बनेल असली भारतचा बेहेदचा भारत बनेल तो भारत नाही ज्या भरत ऋषीच्या नावावरून भारत नाव पडले तो नाही बेहेदचा अर्थ बेहेदची मुले लावतील प्रत्येकजण कोणी हद या अर्थाच्या समोर बेहदचा अर्थ लावा याचा अर्थ रहे। रहे। रहे? देशा थे देशा थे ते सगळे होणार आहे बेहदचे होणार आहे काय होणार आहे आणि परदेशात बसलेली मुलं तिथे परदेशातही बेहदचे काम करतील घरात बेहदचा परमप्रकाश असेल ज्या घरात बेहदची मुले बसलेली असतील तेथे त्यांच्या घरात बेहदचा परमप्रकाश पडेल आणि तेथे जीवनमुक्तीमुक्तीचे कार्य सुरू होईल कोण कुठे असेल हे महत्वाचे नाही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बेहेची मुलं असतील त्यांच्या घरात बेहदच्या दहा कलेचा परमप्रकाश असेल तसेच भारतातील मुलांच्या घरी सुद्धा बेहेदच्या दहा कलेचा परमप्रकाश असेल ज्यांनी वेळेचे महत्व समजले वेळेचे महत्व काय आहे ज्यांनी वेळेला जाणले व मानले बेहेदच्या बेहेदचे कार्य करून आपले भाग्य बनवले ते नंबर प्रमाणे पुढे येतील काल सांगितलेच होते ना की तुम्ही विशेष श्रेणीमध्ये याल पण नंबर प्रमाणे बेहेदचे विश्वसेवादारी विश्वकल्याणकारी बनावे लागेल आता तर बेहेदच्या बेहेदचे बेहेद भाग्य बनत आहे पुढे तर बेहेदचे भाग्य मिळणे असंभव आहे भेटणे तर असंभवच आहे पुढे येणारे जे लोक आहेत ते ज्ञान ऐकतील व्हिडिओ बघतील बेहेदचे सर्व ज्ञान समजेल तेव्हा सांगू खूप खूप उशीर झाला हा फलक तर ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्येच लागला होता आता तर हा बेहेदच्या बेहेदचा फलक लावला आहे आता काहीही मिळणार नाही खूप खूप उशीर झालाय मायेत गुंतले होते मायाजीत बनले नाही ज्ञान ऐकले नाही ज्ञान मंथन केले नाही तुमच्याकडे बिनकामाची गोष्ट आहे ती सेवेसाठी अर्पण करा तुमचे भाग्य बनेल सेवा करण्यासाठी थोडा वेळ उरला आहे पण तो सुद्धा फार काही नाही सेवा होत आहे इतकी होत आहे की सेवेची गरज पडणार नाही कारण की वायुमंडळ पूर्णपणे ज्ञानाने भरलेले असेल इकडे तिकडे भटकल्यावर बेहदाच्या पित्याकडे येतील परंतु ज्ञान मिळणार नाही मग काय म्हणतील हे प्रभू तुझी लीला अपरंपार आहे तेरी गती मती तूही जाणे जे लोक ज्ञानसागरात डुबलेले आहेत ज्ञानसागर मंथन करत आहेत त्यांचा एक एक संकल्प एक एक स्पंदन परम शांतीचे असले पाहिजे तुमच्याकडे शांती परम शांती घेण्यासाठी रांगा लागतील आम्हाला शांती द्या शांती द्या शांती द्या भारताचा विजा मिळणार नाही भारताचे महत्व वाढणार आहे भारताचे महत्व बेहेदची मुलेच वाढवतील या बेहदच्या मुलांनो अमेरिका वगैरे देशांचे काहीही महत्व राहणार नाही इतर धर्मांच्या लोकांचे काहीही महत्व राहणार नाही चीन सारख्या नास्तिक देशाचे महत्व राहणार नाही सारे मठ संप्रदाय यांचे सुद्धा काहीही महत्व राहणार नाही सगळे आत्मे मुक्त होणार आहेत ते मोठ्याने म्हणतील आम्हाला येऊ द्या आम्हाला येऊ द्या आम्हाला येऊ द्या विमान खाली उतरणारच नाही शेवटचं विमान पकडून आले तर आले समजलं का अशी सुद्धा वेळ येणार आहे ही भारतभूमी आहे बेहदची भारतभूमी बनणार आहे भारत सोने की चिडिया बनणार आहे ते सोने नाही स्थूल सोने नाही आत्मे सोन्यासारखे आहेत हिऱ्यासारखे आत्मे आहेत हिऱ्यासारखे आत्मे बेहदचे विश्वकल्याणकारी विश्वसेवाधारी आत्मे आहेत अरे आम्ही हिंदी शिकू हिंदी शिकून कारण की थेट महावाक्य ऐकायचे आहे तर हिंदी शिकावीच लागेल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होईल व मूळ भाषेमध्ये खूप फरक आहे त्यामुळे लोक हिंदी भाषा सुद्धा शिकतील अरे फटाफट ऑनलाईन शिकून घेतील आता तर घरामध्ये सुद्धा सर्व काही ऑनलाईन आहे ना हे विज्ञानाचे साधन कशासाठी तुमच्यासाठीच आहेत सगळे हिंदी शिकतील वाचतील पण भेटू शकणार नाहीत काय भेटू शकणार नाहीत काय तुम्ही काय समजता बेहेदच्या बापूजींच्या मुखातून निघालेले शब्द ज्ञान ऐकण्यासाठी हिंदी शिकावी लागेल बेहेदच्या बेहेदचे परमपिता बेहदच्या बेहदची परमशक्ती धर्तीवर पर घेऊन आलेत त्यांना सामान्य माणसाचे जीवन जगून बेहदचे ज्ञान प्राप्त करून धर्तीवर आणावे लागले सारे शब्द सुद्धा समजून घ्यावे लागले शास्त्रांमधील शब्द वापरून मुलांना समजावे लागले कारण की वरती बेहद मध्ये जे शब्द लिहिलेले आहे ते शब्द भारताच्या शास्त्रात नाहीत शेवटी बेहदचे बापूजी बसून शास्त्राचे ज्ञान समजावत आहेत हा वाणीचा मुद्दा आहे काहीही असत्य नाही ब्रह्मांडाचे महाब्रह्मांडाचे अनंतकोटी ब्रह्मांडांचे ज्ञान आकाशगंगेचे ज्ञान सगळे काही आहे निहारिकापर्यंत ज्ञान आहे परंतु लोकांनी शिकवलेच नाही ऋषी मुनी सुद्धा समजू शकले नाही सप्त ऋषी ताऱ्यावरून आले ध्रुवावरून आले प्रत्येक मनवंतरात येत गेले वरून समजावत गेले राज ऋषीसुद्धा आले ब्रह्म सुद्धा आले परंतु कोणीही ज्ञान समजावू शकले नाही तेच शब्द पकडून मुलांना समजावयाचे आहे मुलांना कोणते शब्द सांगायचे वरील लोकांमधील ज्ञान कसे समजणार ते समजावून सांगण्यासाठी खूप विचार मंथन करावे लागले मुलांना कसे समजणार मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत कसे समजावून सांगावे भाषा आणि अध्यात्म विज्ञान बरोबर सुद्धा तपासावे लागले अध्यात्म आणि विज्ञानाशी तपासून समजावे लागले त्यामुळे सगळ्यांना चांगले समजेल मुलांना समजावून सांगा विज्ञान आणि शास्त्र दोन्ही घेऊन प्रत्येकाला समजेल सोप्या पद्धतीने समजून सांगावे लागेल समजते ना मुलांना जे भेटतील आणि जे वरदान मिळतील यापेक्षा मोठे भाग्य कुणाचेही असू शकत नाही फक्त या पृथ्वीवरच नाही ही धरती तर काहीच नाही ना ब्रह्मांड ना आकाशगंगा ना महाब्रह्मांड गॅलेक्सी परम महाब्रम्हांड बहुविश्वाच्या समोर काहीच नाही बहुविश्व देखील काहीच नाही बेहेदच्या विश्वासमोर बहुविश्व म्हणजे एक मोहरीचा दाना सुद्धा नाही काय तो सागराचा एक थेंब नाही बहुविश्व हा महासागराचा एक थेंब ही नाही काय मिळवलं आणि काय गमावलं म्हणूनच गीतेचे ज्ञान सुद्धा समजून घेत नाहीत एवढं सुद्धा समजत नाही आणि देहा संबंधी सगळे नाते विसरून आत्मस्वरूप बनवून माझ्या परमात्म्यामध्ये तादात्म्य साधून घे मी तुझ्या सर्व पापांचा नाश करेल आणि शेवटी सर्वोच्च परमधामला घेऊन जाईल कुठे घेऊन जाईल सर्वोच्च परमधाम मध्ये हे गीतेमध्ये सांगितले आहे परंतु गीताज्ञान कोणी वाचतच नाही गीतेचे मुख्य सार काय आहे फक्त दोन शब्द आत्मा आणि परमात्मा परमशांती या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे असे ज्ञानवर्धक नवीन नवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते बेहची परम महाशांती